नमस्कार उन्हाळ्यात जसे आपण कैरीचे लोणचे लिंबाचे लोणचे बनवतो तसेच थंडीमध्ये ओली हळद आवळा आंबे हळद याचे पूर्वी आवर्जून लोणचे केले जायचे पारंपरिक पद्धतीने केले जाणारे हे लोणचे झटपट होणारे असून देखील आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते पाहूयात ओल्या हळदीच्या लोणच्याची सोपी रेसिपी आणि फायदेसुद्धा तर प्रथम आपण याचे फायदे पाहूयात इन्शुलिनची पातळी संतुलित ठेवते ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करते त्यामुळे डायबेटीज असणाऱ्यांनी ओल्या हळदीचे लोणचे आवर्जून खावेत हळदीमध्ये लिपोपायली नावाचा एक घटक असतो हा शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास तसेच शरीरातील घातक जीवाणूंपासून रक्षण करण्यास मदत करतो लिव्हरचं काम सुधारतो तसेच त्वचेच्या आणि हाडांच्या दुखण्यावरही उपयुक्त कर्करोगाशी लढण्याचेही काम ही ओली हळद करते तर अशा बहुगुणी हळदीचे लोणचे बघूयात आपण कसे बनवायचं आहे ते अत्यंत साधी सोपी रो रेसिपी आहे मी पाव किलो ह ओली हळद घेतलेली आहे वरती साल काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी ही पातळ कट करून घेतलेले आहेत तुम्ही कोणत्याही आकारामध्येही हळद कट करू शकता तर मी आता हे आलं घेतलेलं आहे आलं पण अशा पद्धतीने वरून साफ करून असे कट करून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी मधील बिया काढून घेतलेल्या आहेत आता हे एका भांड्यामध्ये कोरड्या भांड्यामध्ये सगळं काढून घ्यायचं आहे म्हणजे ओली हळद आलं आणि मिरची तर मी चव येण्यासाठी यामध्ये आल्याचा आणि मिरचीचा वापर केलेला आहे तुम्ही नुसतं ओल्या हळदीचा वापर करू शकता आता हे सगळे घटक मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत तर तुम्ही मिरची पावडरचा देखील वापर करू शकता तर आता यामध्ये सैंधव मीठ घेतलेला आहे मी एक मोठा चमचा तर यामध्ये एक चमचा मी सैंधव मीठ घालणार आहे तुम्ही साधं मीठसुद्धा वापरू शकता पण शक्यतो लोणच्यासाठी सैंधव मीठाचाच वापर करा आता मी हे जिरे आणि मेथ्या भाजून घेतलेल्या आहेत तर एक चमचा जिरे आणि एक चमची मेथी भरडू भरडी भरडी बारीक करून यामध्ये घातलेली आहे आता मी दोन चमचे मोहरीची डाळ घातलेली आहे तर बाजारामध्ये सहज मोहरीची डाळ उपलब्ध होते आता मी दोन चमचे मोहरीची डाळ घातलेली आहे तर मी आता ह्याच्यामध्ये दोन मोठ्या लिंबाचा रस घालणार आहे तर लिंबाचा रस हा प्रिझर्वेटिव्हचं काम करतो यामुळे लोणचं हे जास्त प्रमाणात टिकलं जातं आणि ते खराब होत नाही त्यामुळे याच्यामध्ये मी लिंबाचा रस घातलेला आहे दोनपेक्षा अधिक लिंबांचा रससुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता यामुळे एक छान आंबट चव पण येते आता ह्याच्यामध्ये मी एक कडकडीत गरम करून घेतलेलं तेल आहे आणि ते थंड करून घेतलेलं आहे एक पळी मी कडकडीत तेल गरम करून घेतलं आणि ते पूर्णपणे थंड झाल्यावर या लोणच्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि आता ते मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आणि हे मिक्स केल्यानंतर एक दिवस पूर्ण आपण असं झाकून ठेवायचं आहे आणि एक दिवस झाल्यानंतर हे एका हवाबंद काचेच्या डब्यामध्ये बरणीमध्ये हे भरून ठेवायचं आहे आता एक दिवस ह्याचा पूर्ण आता हे लोणचं मी एक दिवस ठेवलेलं आहे आणि आता मी काचेची स्वच्छ भरणी आणि कोरडी भरणी करून घेतलेली ही आणि ह्याच्यामध्ये हे लोणचं आता भरून ठेवणार आहे हे लोणचं वर्षानुवर्षे तसंच राहतं अगदी छान असं राहतं तर आता हवाबंद डब्यामध्ये मी भरून ठेवते आणि चवीला खूप छान लागतं आणि शरीरासाठी अत्यंत उपयुक्त अशी ओली हळद आहे तुम्ही रोजच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी अशा उपयुक्त आणि ओल्या हळदीचं लोणचं हे नक्की बनवा तुमच्या जेवणाची रंगत हे लोणचं नक्की वाढवेल आणि शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे लोणचे नक्की बनवा धन्यवाद